टेस्ला कंपनीला टक्कर देण्यासाठी एक भारतीय कंपनी सज्ज झाली असून लवकरच दमदार इलेक्ट्रिक कार लाँच करणार आहे आत्ताच्या घडीला देशात पेट्रोल आणि डिझेलचा सा दर सार्वकालिक उच्चांकावर आहे अशातच आता अनेक ग्राहक सी किंवा इलेक्ट्रिक सेगमेंटकडे वळताना दिसत आहेत इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात अनेकविध कंपन्या उतरल्या असून दिग्गज आघाडीच्या कंपन्यांनीही आपली उत्पादने इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये सादर करण्यास सुरुवात केली आहे इलेक्ट्रिक स्कूटर कार यांना सरकारकडूनही पाठिंबा देण्यात येत आहे इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये टाटा आघाडीवर असून आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक कंपन्या आता भारतात आपल्या कार सादर करत आहेत यामधील एक मोठे नाव म्हणजेच एलन मास यांची टेस्ला भारतात गेल्या काही कालावधीपासून सतत नवनवीन इलेक्ट्रिक कार लाँच होत आहेत ऑडी बी एम डब्ल्यू सारख्या अनेक बड्या कंपन्या आपल्या इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च करत आहेत आगामी काळात जगातील दिग्गज इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्ला भारतात एंट्री करणार आहे याच टेस्ला कंपनीला टक्कर देण्यासाठी एक भारतीय कंपनी सज्ज झाली आहे या इलेक्ट्रिक कारची रेंज सिंगल चार्जवर पाचशे किलोमीटर असेल असे सांगितले जात आहे बँगलुरूमध्ये एका कंपनीने टेस्लाशी स्पर्धा करण्यासाठी कंबर कसली आहे स्थित प्रेवेक डायनॅमिक्स भारतामध्ये आपली पहिली इलेक्ट्रिक कार लाँच करण्याच्या तयारीत आहे कंपनी प्रेवेक एक्स्टिंक्शन एम के वन ही कार लाँच करणार असून ही दमदार ड्रायव्हिंग रेंजसह येणार आहे कंपनीच्या दाव्यानुसार ही कार एकदा चार्ज केल्यानंतर पाचशे किलोमीटरपर्यंत आपली रेंज देण्यास सक्षम असेल मिळालेल्या माहितीनुसार एक्स्टिंक्शन एम के वनला ऐंशी टक्के चार्ज करण्यासाठी फक्त तीस मिनटांचा वेळ लागतो एकशे शहाण्णव किलोमीटर पर आर इतका या कारचा मॅक्झिमम स्पीड असेल तर शून्य ते शंभर किलोमीटर पर आर वेग पकडण्यास फक्त पाच पॉईंट चार सेकंदाचा वेळ लागेल तसेच कारमध्ये पंधरा इंचाचा लॅपटॉप ठेवण्यासाठी एक डेक्स पॉवर पॉर्ट्स आणि टू यू एस बी थंडरबोर्ड पार्ट्स पार्ट मिळतील सन दोन हजार बावीसमध्ये ही कार लाँच होईल पण पहिल्या टप्प्यात ही कार टॅक्सीच्या रूपात विक्रीसाठी उपलब्ध असेल तर दुसऱ्या टप्प्यात खाजगी ग्राहकांसाठी उपलब्ध होईल असे सांगितले जात आहे